नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. चौथं स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य विश्व संमेलन सिडनी इथे. ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल. आणि रुग्णालयात दाखल रुग्णांना कैची न केला रुग्णावरच हल्ला, दोन वॉर्ड बॉय जखमी. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली. ज्ञात अज्ञात सावरकर, सावरकर एक झंझावात, कवी सावरकर, पत्रकार सावरकर, शब्दप्रभू सावरकर या विविध विषयांवरील व्याख्यानं, परिसंवाद याबरोबरच सावरकरांची गीतं, नाट्यप्रवेश अशा विविध कार्यक्रमांनी चौथं स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलन सिडनी इथे रंगणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जागतिक सांस्कृतिक आणि सामाजिक मंच आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं 28 मे 2017 रोजी हे संमेलन होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, अभिनेते शरद बोंक्षे, दीपक दळवी आणि दिलीप ठाणेकर उपस्थित होते. संमेलनासाठी मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरेटेड या संस्थेनं निमंत्रण दिलं असून या संस्थेचे अध्यक्ष नितीन चौधरी, सचिन भूषण, महाजन, गणेश देऊळकर इत्यादी मंडळी सिडनीमधील तयारी करत आहेत. त्यांच्या मदतीला मेलबॉर्न आणि पर्थ येथील महाराष्ट्र मंडळ देखील आहेत. संमेलन सिडनीमधील लेंकू शहरात होणार आहे. या संमेलनास महाराष्ट्रातून शेवडे आणि पोंक्षे यांच्यासह विचारवंत देवेंद्र भुजबळ, इतिहास अभ्यासक श्रीपाद चितळे, कवयित्री स्वाती सुरंगळेकर इत्यादी मान्यवरांसह जवळपास 100 सावरकर प्रेमी मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रभू शिवाजी राजा हा विशेष कार्यक्रम देखील होणार आहे. या संमेलनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रभू शिवाजी राजा हा विशेष कार्यक्रम देखील असणार आहे. कारण ज्या महाराष्ट्राला संतांची वीरांची भूमी म्हणून आपण ओळखतो, देशभक्तांची भूमी म्हणून आपण ओळखतो, त्या महाराष्ट्रातले सगळे भाग सगळीकडे जावेत असं आपल्याला निश्चितपणे वाटतं. हे चौथं सावरकर विश्व संमेलन आहे जे सिडनीमध्ये आपण करतो. पहिलं आपण जे केलं होतं ते मॉरिशसमध्ये केलं होतं, त्याच्यानंतर दुबईमध्ये केलं होतं, तिसरं लंडनमध्ये झालं होतं आणि आता चौथं आहे. हे सावरकर जयंतीच्या दिवशी म्हणजे 28 मे 2017 हे आपण सिडनीमध्ये करतो आहे. एका रेडीमिक्स काँक्रीटचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरून ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या विरोधात कापूरवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच खंडणीची रक्कम दिली नाही तर काम बंद पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप ठेकेदारानं केलाय. मुंबईतील मालाड परिसरात राहणारे रश्मीसिंग कोहली यांचा रेडीमिक्स काँक्रीट पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. ठाण्यातील कोलशेत आणि वाळकुंभ भागात उभ्या राहत असलेल्या दोन गृहप्रकल्पांना रेडीमिक्स काँक्रीटचा पुरवठा करण्याचं काम त्यांनी घेतलंय. 24 मार्चला वाळकुंभचे स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी कार्यालयात बोलावून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. माझ्या विभागात काम करण्याच्या बोबदल्यात इतर काँक्रीट पुरवठा कंपन्या मला प्रत्येक क्युबिक मीटर मागे 250 रुपये देतात, त्याचप्रमाणे तुम्ही द्या, तसंच वाहतुकीचं काम मी सांगेल त्या लोकांनाच द्या अशी धमकी दिली. मात्र त्याला नकार दिल्यानं भोईर यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि पैसे दिले नाहीत तर काम बंद पाडण्याची धमकी दिली. या प्रकरणी रश्मीत सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय भोईर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर अनिता एस, अनिता पोपट सावंत, अनिता मुरलीधर लोंडे, अनिता मोहम्मद साहिल काश्मीरी अशी वेगवेगळी नावं वापरणारी महिला बोगस डॉक्टर असून ती गेल्या 1 वर्षापासून डोंबिवली शहरात चक्क नर्सिंग होम चालवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाली आहे. ठाणे पोलीस मानपाडा परिसरातील या बोगस नर्सिंग होमवर छापा टाकून ऍलोपॅथिक औषधांसह आक्षेपार्ह कागदपत्र, रजिस्टर, शिक्के जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरापासून कोणत्याही परवानगी शिवाय हे नर्सिंग होम सुरू असताना आरोग्य विभागाला त्याची कुणकुणही लागली नव्हती. या बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं तिला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोणतीही वैद्यकीय डिग्री नसतानाही ही तीन नावं असलेली आरोपी महिला वैद्यकीय व्यवसाय करत होती. मानपडा परिसरातील आई आशीर्वाद इमारतीच्या तळमजल्यावर तिनं साईबाबा नर्सिंग होम थाटलं होतं. तिथे उपचारासाठी अलोपॅथिक गोळ्यांचा वापर करण्यात येतो. शिवाय महिलांची प्रसूती, गर्भपात तसंच अन्य औषध उपचार करून रुग्णांची फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि पालिकेच्या पथकानं ही संयुक्त कारवाई केली. ही पथकं नर्सिंग होम मध्ये धडकल्यानंतर तिथे रिसेप्शन, जनरल वॉर्ड, स्पेशल वॉर्ड, कन्सल्टिंग रूम, डिलिव्हरी रूम, ऑपरेशन लॅम्प, टॉयलेट, बाथरूम असा संपूर्ण रुग्णालयाचा सेटअप आढळला. रुग्णालयातील जनरल आणि स्पेशल वॉर्ड मध्ये प्रत्येक एक एक महिला रुग्ण उपचारांसाठी दाखल होती. बोगस डॉक्टर अनिता सह अन्य एक कर्मचारी तिथे हजर होता. अनिता हिच्याकडे नर्सिंग होम बाबत तसंच शैक्षणिक कागदपत्रांविषयी चौकशी केली असता तिच्याकडे कोणत्याही प्रकारे अधिकृत प्रमाणपत्र नसल्याचं तिनं सांगितलं. ती स्वतःच नर्सिंग होम मध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करत असल्याची कबुली सुद्धा तिनं दिली. डॉक्टर अनिता हिच्या विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली. तसंच इथे उपचार घेत असलेल्या दोन महिलांना शास्त्री नगर रुग्णालयात हलवण्यात आलंय. शिरो, रिंकू, ब्रुनो, मॅगी, ऑस्कर, एमिली, सिम्मा, फ्लफी, निमो, पंच, नियो, क्लाइव, चिंझर, लोवी असे तब्बल 50 पाळीव प्राणी रविवारच्या संध्याकाळी एकत्र जमले होते. निमित्त होतं त्यांच्या डॉगी टी पार्टीचं. ठाण्यात प्रथमच अशा प्रकारचा आगळावेगळा कार्यक्रम राबवण्यात आला. पेट ओनर्स अँड अॅनिमल लव्हर्स अर्थात पॅल या संस्थेनं हर्बल चार इथे ही पार्टी केली. ठाणे आणि मुलुंड परिसरातील नागरिकांनी पाळीव कुत्रे पार्टीसाठी आणले होते. काही पाळीव कुत्रे नवीन ठिकाण असल्यानं घाबरले होते तर काही मस्त एन्जॉय करत होते तर काही जण इकडे तिकडे धावत होते. या पाळीव कुत्र्यांबरोबरच दोन पाळीव मांजरीही पार्टीचा आनंद लुटत होत्या. त्यातील एक होती माऊ आणि दुसरी रोमिओ. त्या मात्र फार कुणात मिसळत नव्हत्या. कारा नावाची काळ्या रंगाची डॉगी सगळ्यांचं आकर्षण होती. ती खास हेअरस्टाईल करून आली होती. काही पाळीव कुत्र्यांनी तर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गॉगल देखील घातला होता. या पार्टीसाठी हॉटेल मालकांना कुत्र्यांसाठी मांसाहार आणि आईस्क्रीमची व्यवस्था केली होती. स्नॅक्स नंतर त्यांच्यासाठी रिले, म्युझिकल चेअर आणि चमचा लिंबू यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. नंतर प्राणीप्रेमींनी पाळीव प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. ठाण्यातील अनेक हॉटेलमध्ये कुत्र्यांना आणण्याची परवानगी दिली जात नाही, मग त्यांना गाडीत ठेवावं लागतं. कुत्र्यांच्या पार्टीसाठीही हॉटेल असलं पाहिजे जिथे त्यांना परवानगी मिळेल. त्यातून पाळीव प्राणी एकत्र येतील आणि त्यांना त्यांच्या मित्रांबरोबर वेळ घालवता येईल. याच उद्देशानं ठाण्यात प्रथमच अशा पार्टीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं पॅलचे मीडिया समन्वयक स्वाती बदारदार यांनी सांगितलं. Honestly, इससे बेहतर संडे आपका बन नहीं सकता. यू नो आप जहाँ पे आए ये यू नो ये ऐसी ये एक ऐसी चीज़ है यू नो इनको इनको कोई ग्रीड नहीं होती, कोई लालच नहीं है. लोग प्यार के भूखे होते हैं. इनको ये इनके दिमाग में कुछ बुरा नहीं होता तभी हम इनको जानवर बोलते हैं. यू नो व्हाई डू वी कॉल देम एनिमल्स? दे आर नॉट एनिमल्स. ये हमसे कई गुना ज़्यादा अच्छे हैं. और मेरे ख्याल से मुझे ही नहीं, जितने भी लोग हैं जहाँ पर भी नो आई थिंक सभी को इनको सपोर्ट. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप? तुला पण माहितीये ट्रान्झॅप? ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप. शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत
असलेल्या तसंच शहरात 500 मीटर हद्दीत असलेल्या अनेक लोकप्रिय बार हॉटेल्सना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला असून त्यांचे शटर डाऊन झाले. ठाण्यातील 150 ते 200 बार रेस्टॉरंट पब यांना हा निर्णय मारक ठरल्याची माहिती ठाणे हॉटेल बार ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुशल भंडारी यांनी दिली. यामुळे केवळ बारमालकांचाच नव्हे तर तेथील कामगार कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पुरवठादार रिक्षावाले अशा अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. प्रत्येक पब अथवा बारकडून सरकार तब्बल 52 प्रकारचे कर वसूल करते, त्यामुळे शासनाचं उत्पन्न देखील बुडणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत म्हणजेच मुरुड मार्ग उंदर कळवा खारेगाव मोहरा शीळ इत्यादी भागात सुमारे 150 ते 200 बार हे हायवेला लागून असतात. न्यायालयाच्या निर्णयानंतर ते सील करण्याचं काम सुरू झाले. ठाण्यातील महामार्गापासून 500 मीटरच्या अंतरावर असलेले शहरातील गल्ली बोळातील बार रेस्टॉरंट वाईन शॉप हेही या निर्णयामुळे बंद झालेत किंवा त्यांनाही सील ठोकण्याची कारवाई सुरू झाली आहे. प्रत्येक बार मध्ये सुमारे 40 ते 50 जणांचा स्टाफ आहे. त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणारे शिवाय भाजीपाला मद्य खाद्यपदार्थ शीतपेय इत्यादी 50 आसपास पुरवठादारांकडून बार पबला जिन्नस पुरवले जातात. त्यांचा देखील रोजगार बंद होणार असल्याचं भंडारी यांनी सांगितलं. काहींनी नव्यानं या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. आता त्यांना किमान 1.5 ते 5 कोटींचा फटका बसलाय. या सरकारबरोबरच शासनाचा आणि महापालिकेचा देखील महसूल बुडणार आहे. बारवाल्यांकडून तब्बल 52 प्रकारचा कर वसूल केला जातो. आता बारच सील झाले तर हा टॅक्स बंद होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा निर्णय सरकारला टोईजण होईल असं भंडारी म्हणाले. शासनानं आता योग्य तो निर्णय घ्यावा आणि बार मालकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सेतू सुविधा केंद्रामध्ये 10 दिवस लाईट नसल्यामुळे सेतू सुविधा केंद्राचं लाईट मीटर कट झालंय. त्यामुळे नागरिकांना त्यांचे आवश्यक असणारे प्रमाणपत्र मिळत नसल्यानं नागरिकांची खूप गैरसोय होते. या संदर्भात सेतूचे जयेश करिया यांना विचारलं असता ते म्हणाले की लाईट बिल जास्त असल्यामुळे आम्ही ते भरू शकलेलो नाही. आमचं नवीन मीटर जानेवारी 2016 पहिलं बिल 440 रुपये आलं होतं. पहिलं बिल 440 रुपये आल्यानंतर दुसरं बिल 5 महिन्यानंतर 60,000 रुपये आलं. त्यामुळे एवढी रक्कमचे बिल येईल हे आमच्या कल्पनेबाहेर होतं. आम्हाला बिलाची रक्कम जास्त असल्यामुळे ते बिल आम्ही भरू शकलो नाही. नोव्हेंबर 2016 1,08,700 रुपयांचं बिल आलं. त्यानंतर 9 डिसेंबर 2016 55,000 रुपयांचं बिल भरलं. बिल कमी असल्यामुळे इलेक्ट्रिक बोर्डनं आमची लाईट कट केली. त्यानंतर निदर्शनास आलं की आमच्या बरोबर इलेक्शन ऑफिस आणि तहसील ऑफिस या दोन्ही ऑफिसच्या लाईट्स बंद झाल्या आहेत. त्यामुळे कळवण्यात आलं की दोन्ही ऑफिस 11 महिन्यांपासून लाईट वापरत होते. इलेक्शनचं काम दिवस रात्र चालू असायचं. बराच वेळ सेतूमध्ये बसून काम केलं आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये एसीचा वापर होत होता. तरीही तक्रार आम्ही इलेक्शन तहसीलदार वाघ मॅडम आणि तहसीलदार बधाणे साहेब यांच्याकडे केली. तरीही त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. आमच्या सेतूमध्ये 7 कम्प्युटर 8 लाईट्स आणि 6 पंखे एवढाच आमचा वापर आहे. त्यामुळे सेतूमध्ये महिन्याचं बिल अंदाजे 3 ते 4 हजार रुपये आलं पाहिजे. आजच्या तारखेला आमचं मागील बिल 55,000 रुपये फक्त होतं, परंतु त्यावर व्याज दर लागून आत्ताचं बिल 83,000 रुपयांपर्यंत गेलं आहे. माझं नाव जयेश कारी आहे. सेतू इन्चार्ज आहे मी इथे आणि आमच्या इथे लाईट कट झाली आहे. लाईट कट झालं कारण आहे की आम्ही आमचं बिल बाकी आहे म्हणून लाईट कट झाली. तर बिल खूप जास्त आल्यामुळे आम्ही बिल भरू शकलो नाही. पण जेव्हा मीटरमधनं लाईट कट झाली तेव्हा आम्हाला असं माहीत पडलं की इकडनंच 2 कार्यालयामधनं आमच्या इकडनं लाईट जात लाईटची लाईन गेलेली आहे. तर त्या 2 कार्यालयामधनं लाईटची लाईन गेली आहे, त्यांनी वापर केला आहे. या वस्तूचं आम्ही पत्र देऊन तहसीलदार साहेबांना आम्ही कळवलं आहे. तर त्यांचा तो रिप्लाय येण्याची वाट बघतो आहे. मग बाकीचे पैसे भरून लवकरात लवकर सेतू चालू करूया आणि नागरिकांना जी असुविधा झाली आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि त्यांना लवकर सुविधा परत चालू करून देऊ अशी आमची हे प्रयत्न आहे. ठाण्याच्या पोपट परिसरातील लाईफ लाईन या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णानं कैचीच्या सहाय्यानं दुसऱ्या रुग्णावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली आहे. वाचवण्यासाठी गेलेले रुग्णालयाचे 2 वॉर्ड बॉयही जखमी झाल्याची माहिती असून या प्रकरणी नोपाडा पोलीस ठाण्यात आरोपी किस्मत अली शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. खोपट परिसरात लाईफलाईन या खासगी रुग्णालयात आरोपी किस्मत अली शेख आणि फिर्यादी अभिक मिर्झा हे दोघे जण उपचारासाठी दाखल होते. दरम्यान अतिदक्षता विभागात असलेल्या अभिक मिश्रा याच्यावर आरोपी किस्मत अली शेख यानं कैचीच्या सहाय्यानं छातीवर घाव घातला. आरडाओरडा पाहून रुग्णालयाचे वॉर्ड बॉय मोरे आणि कदम हे सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला.
या दोघही किरकोळ जखमी झालेत. या प्रकरणी नौवाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपी शेखवर गुन्हा दाखल केलाय. हल्ला का करण्यात आला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही, मात्र याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. चौथं स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य विश्व संमेलन सिडनी इथे. ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल. आणि रुग्णालयात दाखल रुग्णांना कैची न केला रुग्णावरच हल्ला, दोन वॉर्ड बॉय जखमी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैले आदर्श नगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza@tvnews.com. आवाज माझावरील लेख दिवस मी वैष्णव दिले असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा होता तोपर्यंत नमस्कार.